नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब कीजिए और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई उरण पनवेल और लोनावला मावल के ताजा तरीन खबरें। एकवीस जून हा जागतिक योग दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो। नवी मुंबईतही सिडको भवन येथे भव्य प्रमाणात शेकडो लोकांच्या सहभागाने योग दिवस साजरा केला जातो। मात्र यंदा कोरोना काळ असल्यामुळे योग दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करता येणं शक्य नाही। असे असले तरी अनेक ठिकाणी सामाजिक अंतर राखत योग दिवस साजरा करण्यात आला। वाशीतील महात्मा गांधी गृहनिर्माण संकुलातील मेवाड भवन येथेही जैन समाजाच्या वतीने योग दिवस साजरा करण्यात आला। त्याचीच ही क्षणचित्रे। याबाबत अधिक माहिती भाजपचे महामंत्री सतीश निकम यांनी दिली। आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून आज भारतात सर्वात लांब दिवस म्हणजे 13 तास 58 मिनिटं अशी आजच्या दिवसाची लांबी आहे। सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असा हा दिवस आणि सूर्य म्हणजे जीवन, त्यामुळे सगळ्यात जास्त मनुष्य प्राण्याला आवश्यक असतं ते सूर्यापासून मिळतं आणि त्यामुळे आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या दिवसाची निवड केली आणि 21 जूनला पूर्ण विश्वामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस हा याला मान्यता प्राप्त करून दिली। सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे थोडी संख्या कमी किंवा कमी संख्येचे कार्यक्रम हे जागोजागी झाले, पण योग विषयाचं जागरण होणं हे खूप आवश्यक आहे। फक्त तन नाही तर मनालाही स्वस्थ ठेवण्याचं एक सामर्थ्य हे योगमध्ये आहे आणि सगळ्यांनी योगाचं दैनंदिन स्वरूपामध्ये पालन केलं, थोडाफार व्यायाम केला तर आपलं शरीर हे निश्चित स्वस्थ राहू शकतं। सध्या कोरोनामुळे सगळ्यांची फुफ्फुसं खराब होत आहेत, फुफ्फुसांचा व्यायामसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने योगामध्ये आहे, तर योगाचं पालन आणि योगाचं अनुकरण हे सर्वांनी करावं असा संदेश हा आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने देण्यात आलेला आहे। घरात जर महिला शारीरिकदृष्ट्या फिट असेल तर पूर्ण घर फिट राहतं, म्हणूनच महिलांनीही विशेषतः जास्त काळजी घेतली पाहिजे असे मत महिला योग तज्ज्ञांनी व्यक्त केले। तर हा जसं मी बोलले की महिलांचा सहभाग आता तर खूप दिसतो म्हणजे याच 21व्या शतकात, पण तरीही अजून 20% जनता पण महिला पण एक्सरसाइज प्रोग्राममध्ये आलेल्या नाही आहेत। तर घरच्या जबाबदाऱ्या आणि बरेच काही महिलांना म्हणजे जी उलाढाल घरची सांभाळावी लागते, तर तिथून त्या की व्यायामापासून त्या इतक्या जुळून राहू शकत नाही, तर त्यांनी जर खूप पुढाकार म्हणजे घरच्या पुरुषांनी पुढाकार घेऊन महिलांना जर सपोर्ट केला की त्यांनी फिटनेस इंडस्ट्रीमध्ये ॲटलिस्ट आपल्या स्वतःचा व्यायाम ज्या घरासाठी ज्या एवढी कसरत करतात त्यांनी स्वतःसाठी जर वेळ दिला तर एक घर सुधारेल की समाजात सुधारणा येईल आणि समाज जर सुधारला गेला, एक महिला सक्षम असली फिट असली तर पूर्ण देशाला किती मोठा हातभार लागू शकतो। तर आजच्या दिवशी मी हाच मेसेज देईल प्रत्येक स्त्रीला की बाहेर पडा, व्यायाम करा, स्वतःला वेळ द्या, स्वतःला प्रेम करा आणि निश्चितच त्याचं रूपांतर पूर्ण घर नव्हे समाज नव्हे तर देशाबाहेर त्याचा इफेक्ट जाईल। जसं म्हणतात ना की एका फुलपाखरूनी पंख जर चीनमध्ये फडफडले
तर त्याचा म्हणजे त्याचा इफेक्ट जगभरात एका फुलपाखरूत इतकं ताकद आहे की वादळ येऊ शकतं. म्हणजे अशा लाखो तिथल्या फुलपाखरं जेव्हा फडफडतील तेव्हा जगाला एक हे देऊ शकतात. तर त्याचप्रमाणे एका स्त्रीने सुरुवात केली अशा अनेक स्त्रिया म्हणून जगभरात फिटनेस आणू शकतात. सदर कार्यक्रमाच्या आयोजकांनीही आपली भूमिका मांडली. महावीर इंटरनॅशनलने ये कार्यक्रम बहुत लंबे समय से सोच रखा था और उसको आज संपूर्ण तहे दिल से इसको समाप्ति समारोह के रूप में मनाने का जो प्रोग्राम किया उसके लिए मैं तहे दिल से बहुत बहुत शुक्रगुजार और धन्यवाद देता हूँ कि सभी आप लोग पधारे, समय का दान दिया और आगे भी महावीर इंटरनेशनल इसके बारे में बहुत सारे कार्य करेगी. और हम चाहते हैं कि योग दिवस की पूर्ण तह जो सीख करके सभी भारतवासी इसको तहे दिल से अपनाएं और अपना करके मतलब अपने स्वस्थ जीवन को गति देवे, यही मैं शुभकामना चाहता हूँ. नवी मुंबई आवाज आता लोणावळा मावळ मध्ये. प्रेक्षकांच्या आशीर्वादाने नवी मुंबई उरण पनवेल नंतर आता लोणावळा मावळ पर्यंत पोहोचले नवी मुंबई आवाज. लोणावळा मावळ प्रांतातील घडामोडी आता नवी मुंबई आवाज वर पाहता येणार. नवी मुंबई पनवेल उरण आणि आता लोणावळ्यातही नंबर वन चॅनल नवी मुंबई आवाज चॅनल. नवी मुंबई आवाज चॅनल आपण पाहू शकता डेन एरॉन केबल चॅनल नंबर 192, डेन सुप्रीम चॅनल नंबर 819, GTPL चॅनल नंबर 783 आणि BR केबल्स वर चॅनल नंबर 255, BSN लोणावळा चॅनल नंबर 890. नवी मुंबई आवाज आपली आवाज.